हॅलो, नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात की स्टीलच्या ज्या बाटल्या आहे या पाण्याच्या बाटल्या आहेत। तर आज आपण यांची डीप क्लिनिंग बघणार आहोत, सोबतच ज्या आपल्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या असतात त्यांची पण डीप क्लिनिंग कशी करायची हे बघणार आहोत। तर फ्रेंड्स, आपल्या ज्या पाण्याच्या बाटल्या असतात त्या आतमध्ये खूप खोल घट असतात, मोठ्या बाटल्यांना स्वच्छ करणं खूप अवघड जातं। आज आपण यांना जर दुर्गंधी येत असेल, आतून जर ह्या पिवळ्या पडलेल्या असतील, तर आपल्याला वीकमध्ये फक्त 5 मिनटं ह्या बाटल्यांना द्यायचं आहे। वीकमध्ये फक्त आपल्याला एकदा अशा प्रकारे यांना जंतुविरहित आणि दुर्गंधीविरहित करायचं आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला गरम पाणी लागणार आहे। प्लास्टिकच्या बाटल्या असतील तर आपल्याला मीडियम गरम पाणी करायचं आहे। त्यानंतर गरम पाणी केल्यानंतर आपल्याला बेकिंग सोडा लागणार आहे। बेकिंग सोडा आपल्याला प्रत्येक बाटलीमध्ये 1-1 चमचा टाकायचा आहे। तर हा बेकिंग सोडा जो आहे तो खूप छान काम करतं क्लिनिंगचं। तर प्लास्टिकच्या बाटलीत पण मी 1 चमचाभर बेकिंग सोडा घातलेला आहे। तर त्यानंतर आपल्याला व्हिनेगर लागणार आहे। खाण्यासाठी आपण जे व्हिनेगर वापरतो, एखादा पदार्थ चायनीज पदार्थ बनवण्यासाठी व्हिनेगर जे वापरतो ते चालणार आहे। तर इथे मी 2-2 चमचे व्हिनेगर प्रत्येक बाटलीत टाकलेले आहे। त्यानंतर आपल्याला प्रत्येक बाटलीत पाणी घालायचं आहे। जे गरम करून घेतलं पाणी आहे ते आपल्याला ह्या बाटल्यांमध्ये भरायचं आहे। आता गरम पाण्यामध्ये व्हिनेगर आणि सोडा आपण टाकू शकलो असतो, परंतु तसं न करता आपल्याला बाटलीमध्ये टाकायचं आहे। व्हिनेगर आणि सोडा जे आहे पाण्यामध्ये मिक्स करायचा नाही आहे, भलेही ते बाटलीमध्ये जाऊन सगळं मिक्स होणार आहे। तर इथे आता मी सगळ्या बाटल्यांमध्ये गरम पाणी साधारण अर्धी बाटली भरेन किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी एवढं पाणी यामध्ये भरून घेते आहे। त्यानंतर आपल्याला बाटलीला टाईट झाकण लावून घ्यायचं आहे आणि बाटली जी आहे ती आपल्याला हलवून घ्यायची आहे, जेणेकरून हे आतमधलं पाणी जे आहे ते संपूर्ण बाटलीला लागेल। घरातील फॅमिली मेंबर्स अशा स्टीलच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या पाण्यासाठी वापरतात, तर ह्या बाटल्या आपल्याला कायम स्वच्छ ठेवल्या पाहिजेल। आठवड्यातनं एकदा ही स्वच्छता केली म्हणजे आपल्याला आठवडाभर टेन्शन राहत नाही। इतर वेळी आपण यांना फक्त पाण्याने स्वच्छ करत असतो, तेवढं ह्या बाटल्या स्वच्छ निघत नाही आणि तेवढं पुरेसं नसतं या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी। आतमधून डीप क्लिनिंग ही आठवड्यातून एकदा या बाटल्यांची झाली पाहिजे। त्यानंतर 5 ते 10 मिनटं गरम पाणी आणि व्हिनेगर आणि सोडा टाकून तसंच ठेवलेलं हे बाटल्या। त्यानंतर पुन्हा मी जे गरम पाणी होतं या सगळ्या बाटल्यांमध्ये भरून घेतलं आहे। आता आपल्याला थोडं 1-1 ड्रॉप आपल्याला हे जे डिटर्जंट, लिक्विड डिटर्जंट आहे जे आपण भांड्यांसाठी वापरतो ते टाकायचं आहे। अशा प्रकारे जर बाटली क्लीन करण्याचा ब्रश असेल तर तो वापरा, किंवा मग आपल्याकडे टूथब्रश असतो तर त्याचाही आपण वापर करून ही आतमधली जी बाटलीची जागा आहे ती आपण स्वच्छ करू शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याला हा ब्रश आहे तो खूप उपयोगात येतो ह्या बाटल्या आतून डीप क्लीन करण्यासाठी। तर आता अशा पद्धतीने आपल्याला 1-2-3 मिनटं ही बाटली जी आहे ती आतून स्वच्छ करून घ्यायची आहे। हा ब्रश जो आहे तो खास बाटली क्लिनिंगचा आहे, आतमध्ये डीप क्लीन करण्यासाठी हा ब्रश आपण घेतला पाहिजे बाजारातून विकत। तर आपल्याला भांड्याच्या दुकानात हा किंवा प्लास्टिकच्या जे सामान मिळतं त्या दुकानामध्ये हा ब्रश आपल्याला इझिली भेटून जाईल, किंवा एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये जर गेलो तर तिथे देखील हा ब्रश आपल्याला भेटून जाईल। बाटलीच्या आतल्या साईडला म्हणजे तळाशी खूप घाण साचून राहते, तर ह्या ब्रशमुळे ती घाण पूर्णपणे इथे निघून जाते आणि आतून बाटली जी आहे ती डीप क्लीन होते। तसंच जर ही हा ब्रश नसेल, आपल्याकडे जो नवीन ब्रश असतो त्या ब्रशचा देखील आपण खास बाटली स्वच्छ करण्यासाठी उपयोग करू शकतो। त्यानंतर आता झाकणं स्वच्छ करायची आहे, तर मी फक्त या बाटलीला झाकणं सगळी लावून दिली आहे आणि अशा पद्धतीने आपल्या आतमध्ये जे काही लिक्विड स्वरूपात क्लीनर आहे ते या बाटलीची जे झाकण आहे ते आतल्या साईडने पण स्वच्छ करून घेतं। तर फक्त हलवून घ्यायचं आहे। तर सगळ्या बाटल्यांचे झाकणं मी इथे काढून घेतले आहे। आज जे पाणी आहे ते आपल्याला वापरता येणार आहे पुन्हा क्लिनिंगसाठी, त्यामुळे हे असंच फेकायचं नाही आहे। तर आपल्याकडे टॉयलेट किंवा मग बेसिंग आहे, बेसिंग टॉयलेट धुण्यासाठी आपण हे पाणी नक्कीच वापरू शकतो। त्यानंतर आता ह्या ज्या बाटल्या आहे या सगळ्या बाटल्या मी एकदा चांगल्या पाण्याखाली स्वच्छ करून घेते आणि बाहेरून पण याला घासून स्वच्छ करून घेते।
तर अशा पद्धतीने सगळ्या बाटल्या ज्या आहेत त्या डीप क्लीन झालेल्या आहेत, आतून एकदम स्वच्छ झाल्या आहेत, खराब वास पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि जंतुविरहित या बाटल्या छान झालेल्या आहेत। अजून एका पद्धतीने आपण ह्या बाटल्या डीप क्लीन करू शकतो। मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे, त्यामध्ये आपण या बाटल्या एक 10 मिनटं बुडवून ठेवल्या तरी ह्या जंतुविरहित होतील। त्यामध्ये तुम्ही व्हिनेगर टाकू शकता किंवा मग सोडा पण टाकू शकता। उकळत्या पाण्यामध्ये ह्या बाटल्या 10 मिनटं उकळू द्यायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित डीप क्लीन होतील। फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण आज बघितलं की आपल्या ज्या बाटल्या आहेत पाण्याच्या त्या आतून आणि बाहेरून कशा डीप क्लीन करायच्या, जेणेकरून ह्या जंतुविरहित होतील आणि दुर्गंध यांचा चालला जाईल। तर मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर होईल तेवढं ह्या व्हिडिओला शेअर करा आणि हो, चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन उपयुक्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।